सबका साथ सबका विकास हा सरकारचा नारा आहे. शेवटचा माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू समजून सरकार काम करीत असून शासन सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार प्राध्यापक डॉ अशोक उईके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण नामदार डॉ उईके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजय राठोड, नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव नामदार डॉ अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत दुर्गम भागात काम केलेले अधिकारी, कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस यांचा देखील सन्मान झाला. संत गाडगेबाबास ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम 3 क्रमांक मिळालेल्या अनुक्रमे जांबडी, अरततोंडी व मानापूर या ग्रामपंचायतींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागातील माता बाल संगोपन व आरोग्यविषयक कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 चे वितरण देखील यावेळी करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.